हॅलो एव्हरीवान द हंड्रेड सिरीजचा मेचा पार्ट वन यास मेचा पार्ट वन आपण काय डिस्कस केलं होतं द हंड्रेड न्यूज मध्ये एका महिन्याच्या शंभर न्यूज विथ की वर्ड एखादी न्यूज लक्षात कशी घ्यायची त्याचा नोट्स कसे बनवायचे त्या सिरीजचा पहिला पार्ट हा आज तुमच्यासमोर रिलीज होत आहे दहा इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रत्येक पार्ट मध्ये दहा अशा दहा पार्ट मध्ये टोटल हंड्रेड अशा ह्या न्यूज असणारे मे पासून आपली सिरीज सुरू आहे टार्गेट आहे आपलं आर आर बीचा मेन्ससाठी म्हणजे ह्या सीझनची पहिली जी मेन्स असणार आहे आर आर बीची आपल्या सर्वांना माहिती ती शेड्यूल आहे सप्टेंबर महिन्यात साधारणतः तीन चार महिने आधी जात असतो आपण पेपरच्या तर मग सप्टेंबरपासून कॅल्क्युलेट केलं तर ऑगस्ट जुलै जून आणि मे त्या केसमध्ये मेपासून आपण स्टार्ट करत आहोत मागचे दोन मेंटॉरशिपच्या सेशनमध्ये आपण वीक बाय वीक टार्गेट करत आहे मागच्या वीकमध्ये मेंटॉरशिप सेशन घेतलं त्यामध्ये आपण मेचा फर्स्ट आणि सेकंड वीक कव्हर केला अलँग विथ प्रॅक्टिस मॉकचे क्विजेस आता प्रत्येकाचा सोर्स डिफरंट होता मॅक्झिमम कॅन्डिडेटने मी माझं पर्सनल सजेशन देईल की स्टडी ऐक्यूजचा डेली व्हिडिओ बघितला तर जास्त बेनिफिशियल असेल एक्झामच्या हिशोबाने बाकी अफेअर्स क्लाउडचं बघू शकतात काही जण आशिष गौतम सरांचा बघू शकतात कुठलाही एक डेली सोर्स फॉलो करू शकतात फक्त मस्ट काय प्रॅक्टिस मॉकची क्वीज ज्याने आपली रिटेन्शन पॉवर वाढेल की एखाद्या वीकमधल्या न्यूज आपल्याला किती रिकॉल होत आहेत त्यासाठी प्रॅक्टिस मॉकची क्वीज जी की फ्री ऑफ कॉस्ट असते दोन क्वीज असतात पन्नास पन्नास प्रश्नांच्या दर आठवड्याला आपलं टार्गेट आहे इनिशियल सोळा मार्क मिनिमम आणि वीस प्लस भेटलं तर एक चांगला स्कोर फोर्टी पर्सेंटचा आपण मानत असतो साधारणतः आपल्या पेपरला चाळीस मार्काचं जी के येत असतं चाळीसपैकी पैकी सोळा प्लस सिक्स्टीन प्लसचा स्कोर बट प्रॅक्टिस मॉकच्या क्वीजमध्ये पन्नास क्वेश्चन आपण ट्वेंटी प्लसचा एक टार्गेट घेऊन चालू आहेत तर पहिला आणि दुसरा वीक तुम्ही खूप चांगलं फॉलो केला ह्या वीकचं बुधवारी आपण डिस्कस केलं होतं मेचा थर्ड आणि फोर्थ वीक तुमचा कव्हर होऊन जाईल तर सोबत सोबत आता हे सर्व क्वीज चालू असताना मेच्या कुठल्या हंड्रेड आहे जे आपण जास्त फोकस केल्या पाहिजे कीवर्डनी हायलाईट केल्या पाहिजे त्यासाठी आपली सिरीज सुरु होते तर मग चला डिस्कस करूयात वन बाय वन न्यूज तर मेच्या फर्स्ट वीकची पहिली न्यूज असेल आधार एनेबल पेमेंट सिस्टमर एअरटेल पेमेंट बँक भारताची सर्वात पहिली भारताची सर्वात पहिली पेमेंट बँक ही एअरटेल पेमेंट बँक होती त्यांनी आधार एनेबल सिस्टमनुसार चालू केलेलं आहे आणि टायअप कोणासोबत आहे एन पी सी आय सोबत आता एवढी थेरोटिकल लिस्ट आणि एवढी थेरोटिकल न्यूज आपण वाचणार नाही आपल्या नोट्समध्ये आपण काय काय लिहिणार आहे आपण लिहिणार आहे आधार एनेबल पेमेंट सिस्टम एई पी एस सर्वात आधी लिहायचं एअरटेल पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक ही असेल तुमचा पहिला कीवर्ड सोबत एअरटेल पेमेंट बँक झालं की असा एरो करायचा सोबत आधार एनेबल पेमेंट सिस्टम सोबत एन पी सी आय बस असा ब्लॉक करायचा एअरटेल पेमेंट बँक आधार एनेबल पेमेंट सिस्टम आणि एन पी सी आय एन पी सी आय बऱ्याच जणांना यायचा लाँग फॉर्मही माहिती असा नॅशनल पेमेंट फॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यासोबत टाईप करून त्यांनी आधार पेमेंट सिस्टम स्टार्ट केलेलं आहे एवढे तीन कीवर्ड एम सी क्यू पेपरमध्ये काय येईल की आधार एनेबल पेमेंट सिस्टम कोणत्या बँकेने स्टार्ट केलं काही पेमेंट बँकचे ऑप्शन असेल मग त्याचं उत्तर एन पी आ एअरटेल पेमेंट बँक असेल सोबत सोबत एअरटेल पेमेंट बँकनी कोणासोबत टाईप केलं आय वगैरे वेगवेगळे इन्स्टिट्यूट असेल मध्ये तर उत्तर असेल एन आय बस फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे खाली त्यांनी एक थेअरी दिलेला आहे की अनुप्रदा बिस्वास ए बी असं लक्षात ठेवलं तरी झाले एम डी आणि सीओ ऑफ एअरटेल पेमेंट बँक सोबत सोबत हेडक्वॉर्टर दिल्ली हे जास्त महत्वाचं हो आहे कारण आपण बघतो की मॅक्झिमम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं हेडक्वॉर्टर ही मुंबई असतं का तर भारताची फायनान्शियल राजधानी मुंबई आहे मोठ्या मोठ्या बँकेचे मग एसबीआय असेल आरबीआय असेल खूप सारे पब्लिक सेक्टर बँक पब्लिक प्रायव्हेट सेक्टर बँक आय सी आय सी आय एच डी एफ सी भरपूर जणांचे हेडक्वॉर्टर मुंबई आहे बट एअरटेल पेमेंट बँकचं हेडक्वॉर्टर न्यू दिल्ली आहे तर हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल सोबत सेकंड न्यूज सेकंड न्यूज आहे स्पोर्ट्स रिलेटेड थोडी इम्पॉर्टंट न्यूज कारण एखादा स्पोर्ट्सचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो क्रिस्टियानो रोनाल्डो हायस्ट पेड ॲथलीट झालेला आता ॲथलीट म्हणजे काय कुठलाही स्पोर्ट्स पर्सन मग क्रिकेटर आला रनिंगवाला आला बॉक्सर टेनिस सर्व स्पोर्ट्स मधला कुठलाही व्यक्ती त्याच्यातला हायेस्ट पेड पूर्ण जगातला ऍथलीट कोण आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो कोणाच्या लिस्टनुसार फोर्सच्या दोन हजार तेवीसच्या लिस्टनुसार फोर्सच्या दोन हजार तेवीसच्या लिस्टनुसार हायेस्ट प्लेड ऍथलीट आहे क्रिस्टियानो रोनाल्डो सेकंड पण लक्षात ठेवायचं सेकंड आहे मेसी आता रिसेंटली जो वर्ल्ड कप झाला त्यामध्ये आपण बघितलं होतं फ्रान्स आणि अर्जेंटिनाची एकदम टफ फाईट झाली होती आणि मग ते बऱ्याच इंटरनेटवर चाललं होतं एकदम फायनल कट टू कटमध्ये मेसी एम्बापे फ्रान्सचा आणि ॲट द एंड अर्जेंटिनाने तो वर्ल्ड कप जिंकला होता तर मेसी हिच्या केसमध्ये सेकंड आहे सेकंड हायेस्ट प्लेड ॲथलीट कधी कधी आता एक्झामिनर काय करतो सोपं विचारण्यापेक्षा पहिला विचारण्यापेक्षा दुसरा विचारून टाकतो हु इज द सेकंड हायस्ट प्ले ॲथलीट मग अशा केसमध्ये आपल्याला थोडा फायदा होईल आपण कीबोर्ड लक्षात ठेवताना काय लिहू इच्यात हाएस्ट प्लेड ऍथलीट फोर्स दोन हजार तेवीस समोर लिहिणारे फक्त ख्रिस्टियानो रोनाल्डो वन मध्ये असं करून लिहायचं वन ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि सेकंड मेसी हायस्ट प्लेड ऍथलीट बस एवढीच ही न्यूज करायची साधारणतः मेन उद्देश काय याचा की प्रत्येक न्यूज एक किंवा दोन लाईन मध्ये कव्हर झाली पाहिजे म्हणजे ही दहा न्यूज आहे ना आपल्या ए फोर साईजच्या पेपरच्या एका साईडला ए फोर साईजचा पेपर म्हणजे काय हा एक ए फोर साईजचा पेपर आहे आणि साधारणतः वीस पंचवीस लाईन असतात ए फोर साईजच्या पेजमध्ये एक एक न्यूज एक किंवा दोन लाईनमध्ये झाली तर फक्त एका पेजमध्ये आपल्याला दहा इम्पॉर्टंट न्यूज होईल आणि पूर्ण महिन्याच्या न्यूज त्याच्या माग सेकंड पार्ट होईल आणि असे आपले दहा पार्ट आहे एका पेजवर दोन पार्ट पाच पार्टमध्ये फक्त पाच पार्ट पेजमध्ये तुमचं मेच्या शंभर न्यूज रिवाईज झाल्या पाहिजे पेपरच्या दहा दिवस आधी कारण आपल्याला चार महिने करायचं आहे ट्रस्ट मी रिटेन्शन पॉवर एवढं महत्वाचं आहे ना जी केमध्ये भरपूर जण खूप काही वाचतात जी केमध्ये बट मुलांना तरीही सिंगल डिजिट मार्क येतात चाळीस पैकी त्याचं चा कारण काय रिटेन्शन पॉवर बऱ्याच गोष्टी आपल्याला रिकॉल होत नाही पेपरमध्ये ऑप्शन बघितल्यासारखे वाटतात बट रिकॉल एक्झॅक्ट होत नाही त्यामुळे कीबोर्ड लक्षात ठेवूयात आणि रिटेन्शन पॉवर थोडंसं केल्यानंतर वारंवार तेच तेच वाचलं तर रिटेन्शन पॉवर नक्की आपली इम्प्रूव्ह होईल तर ह्या केसमधली तिसरी न्यूज आहे युनेस्कोची युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स आता खूप इम्पॉर्टंट इंडेक्स आहे भारताचा रांग ह्या इंडेक्समध्ये खूप मागे गेला आहे एकशे बासष्टच्या अराउंड आहे एकशे साठ प्लस खूप मागे गेलेला आहे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये बट त्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये सर्वात मेन जर्नलिस्टला कोणाला अवॉर्ड मिळाला तर तीन इराणच्या जर्नलिस्ट आहे त्यांना कोण कोण आहेत त्यांचे नाव लक्षात ठेव्यात आता बघा फॉरेनचे नाव लक्षात ठेवत असताना त्यांचं प्रोनाऊन्सिएशन डिफिकल्ट असतं ते नाव लक्षात ठेवायला डिफिकल्ट असतं त्या नावाचं कीवर्ड लक्षात ठेवायचं जनरली ऑप्शनमध्ये एवढं क्लोज येणार नाही म्हणजे एखाद्याचं अँड्रूवरनं चालू झालं तर अँड्रू नावाचं जनरली एकच ऑप्शन असेल असं नसणार आहे अँड्रूवरनं एक नाव सेकंड ऑप्शन पण अँड्रूवरनं वेगवेगळी नावं असतं म्हणजे तुम्ही कीवर्ड पण त्या नावाचं लक्षात ठेवलं तर आपल्याला एम सी क्यूमध्ये ते नाव लगेच लक्षात येऊन जाईल आता यामध्ये तीन जर्नलिस्ट हे इराणच्या दोन हजार ला वर्ल्ड प्रेस फ्रीडम ने दिलेला यांना अवॉर्ड आहे तर यांचं नाव काय लक्षात ठेवणार आपण बघा आता मोहम्मदी ह्या दोघांचं नाव आहे तर कन्फ्युज न होण्यासाठी फक्त व्हाईट कलर मध्ये देते निलोफर आता इलाचं फक्त एवढंच लक्षात ठेवू इला निलोफर आणि नरगिस इला निलोफर आणि नरगिस ह्या तीन व्यक्तींना वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये अवॉर्ड मिळाला होता जर्नलिस्टचा चालेल एवढं लक्षात ठेवा फक्त कीवर्ड लक्षात ठेवा आणि हे न्यूज आपल्याला वारंवार रिवाईज करायचे आहे फोर्थ नंबरची न्यूज वन बाय वन आपण करतोय पुन्हा एकदा आपल्याला स्पोर्ट्सची न्यूज बघायला मिळते आपण एक रोनाल्डोची आप बघितले आता सर्वात मेन भारतातला गोल्डन बॉय भारतातला इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचं सेकंड इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमधलं सुवर्ण पदक ज्या व्यक्तीने मिळवलं ते म्हणजे नीरज चोप्रा सर्वात पहिलं कोणी मिळवलं होतं शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने त्याच्यानंतर जायलेन थ्रो ह्या स्पोर्ट्समध्ये नीरज चोप्रा यांनी हे सुवर्ण पदक मिळवलं होतं आता रिसेंटली दोहामध्ये एक टुर्नामेंट झाली आणि तिथे पुन्हा एकदा गोल्ड मेडल नीरज चोप्रानी मिळवलेला आहे मागच्या वर्षी एका एक्झाममध्ये नीरज चोप्राचा उल्लेख आला होता थोडंसं डिटेल विचारलं होतं त्यांनी त्या भालाची लेंथ वगैरे तर यासाठी मग तो किती मीटर थ्रो फेकला तर एटी एट पॉईंट सिक्स सेवन कीवर्डमध्ये काय काय लिहिणार तुम्ही सर्वात पहिले लिहिणार नीरज चोप्रा गोल्ड मेडल गोल्ड ला असं बॉक्स करणार आणि टुर्नामेंटचं नाव दोहा डायमंड लींग दोन हजार तेवीस आणि शेवटी तो थ्रो लिहायचा वन टू थ्री डायमंड लीग आणि हे थ्रोची रेंज किती रेंजचा थ्रो होता एटी एट पॉईंट सिक्स सेवन बस ह्या चार वर्ड मध्ये ही पूर्ण न्यूज कव्हर झाली बाकी फक्त थेरी आहे कशाप्रकारे कोणती लीग कधी झाली काय झाली पण त्याच्यावर प्रश्न येणार नाही कीवर्डवर प्रश्न येईल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी लेफ्ट साइडला प्रत्येक न्यूजची इमेज आहे आणि याची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे आपल्या चॅनलच्या ग्रुपवर जर तुम्हाला पीडीएफ मधून रिवाइज करायचं असेल तर तेही तुम्ही रिवाईज करू शकता पण मला वाटतं की तुम्ही कीवर्ड लक्षात ठेवले पाहिजे कारण पीडीएफ लक्षात ठेवायची तर याला वेळ लागेल आपल्याला कीवर्ड लक्षात ठेवलं तर खूप एकदम मायक्रो नोट्स बनून जातील आपल्या जी केच्या ते ही चौथी न्यूज होती आता आपल्या एम एम पी मेन्सवेंटरशिपच्या बुधवारच्या लेक्चरमध्ये आपण ही न्यूज एक्सप्लेन केली होती खूप इम्पॉर्टंट बँकिंग सेक्टरच्या हिशोबाने कारण आपण बँकिंगचा एंट्रन्स देतो आहे बँकिंग सेक्टरची अशी पर्सनॅलिटी की ज्यांना अवॉर्ड्स पण भरपूर मिळाले खूप मोठा पन्नास साठ वर्षाचा टेनिवर ज्या व्यक्तीने बँकिंग सेक्टरमध्ये भारताच्या केलेलं आहे साधारणतः एकोणीसशे पन्नासला कॉलेज झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऑफिसर मग काही वर्षानंतर ती नोकरी सोडणं एन आय बी एममध्ये डायरेक्टर पद वेगवेगळ्या बँकेच्या चेअरमन पदापर्यंत पब्लिक सेक्टर असेल प्रायव्हेट बँकमध्ये आय सी आय सी आयचा असेल आणि त्याच्यानंतर इन डायरेक्टर बोर्डवर भरपूर कंपन्याचा कोटक असेल किंवा अजून भरपूर कंपन्याचं तर अशा व्यक्तीने एक बुक लिहिलेली आहे रिफ्लेक्शन नारायण वाघूड आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय भारताच्या अर्थमंत्री यांनी ह्या बुकचं प्रकाशन केलं आहे म्हणजे फायनान्स सेक्टरसाठी खूप इम्पॉर्टंट न्यूज रिफ्लेक्शन हे बुक लिहिलेली आहे नारायण वाघुड हे पहिलं हे सेकंड कीवर्ड त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर किवर्ड आहे फॉर्मर चेअरमॅन ऑफ आय सी आय सी आय बँक हा झाला त्याचा थर्ड किवर्ड ह्या न्यूजचा थर्ड किवर्ड आणि फोर्थ किवर्ड हा दोन हजार दहाला ला पद्मभूषण मिळालेला आहे दोन हजार दहाला पद्मभूषण म्हणजे हे न्यूज कशी समराईज करेल मी पेजमध्ये सर्वात पहिले नाव लिहिल रिफ्लेक्शन बुकचं त्याच्यानंतर ऑथरचं नाव नारायण वाघुड तिसरं फॉर्मर चेअरमॅन ऑफ आय सी आय सी आय बँक आणि चौथं पद्मभूषण दोन हजार दहा बस एका लाईनमध्ये ही न्यूज कव्हर झाली एक्झामच्या हिशोबाने ती एक लाईन आपण वारंवार तर जास्त फायदा होईल अभि आता सिक्स नंबरचा आता बघा जी ट्वेंटीच्या बऱ्याचशा न्यूज आपल्याला ह्या वर्षी मध्ये बघायला मिळेल जी ट्वेंटीच्या कारण भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आहे त्या अनुसंख्याने खूप मोठ्या न्यूज इम्पॉर्टंट आहे मग तो आरबीआयचा असेल जी ट्वेंटीच्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर भारताचं प्रतिनिधित्व जे झालंय ते आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळेल आता ही तशा मधली एक न्यूज म्हणता येईल आपल्याला की जी ट्वेंटी रिलेटेड न्यूज आपण म्हणूयाला तर हिच्यामध्ये जी ट्वेंटीचा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि नीती आयोग यु एन डी पी असं लिहिणार तुम्ही प्लस नीती आयोग असं लिहिणार नोट्स मध्ये बर का आता इथे जागा कमी आहे असं लिहिणार त्याच्यानंतर हा जो पब्लिश केलेला आहे त्या टायटलचं नाव होत बेस्ट प्रॅक्टिस इन सोशल सेक्टर बेस्ट प्रॅक्टिस इन सोशल सेक्टर कंडेम दोन हजार तेवीस हे एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही बेस्ट प्रॅक्टिस इन सोशल सेक्टर नीती आयोग प्लस यू एन डी पी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि त्याची थीम काय होती ह्या रिपोर्टची याची थीम होती अचिव्हमेंट ऍट द रेट सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह कशासाठी तर तेच भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं दोन हजार बावीसला त्याला बावीस वर्ष कंप्लीट झाली त्याच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणी अर्थ भारताने बऱ्याच जी ट्वेंटी परिषदमध्ये वेगवेगळे वेग वेग प्रतिनिधित्व केलं त्यासाठी इम्पॉर्टंट ही न्यूज आहे यू एन डी पी आणि नीती आयोग यांनी पब्लिश केलं एक बेस्ट प्रॅक्टिस इन सोशल सेक्टर त्याची थी थीम होती अचिव्हमेंट ॲट द रेट पंचाहत्तर हा झाला पहिला किवड सेकंड आणि थर्ड अचिव्हमेंट ऍट सोशल सेक्टर ह्या सगळ्या न्यूज वर आधारित आपण क्वीस पण घेणार आहे एकदम शेवटी म्हणजे जशा शंभर न्यूज झाल्या आपल्या महिन्याभराच्या मग त्याच्यावर आधारित आणि किंवा ह्या शंभर न्यूजच्या व्यतिरिक्तही एखाद्या न्यूज आहेत का त्याच्यावर आधारित अशा पन्नास क्वेश्चनची एक मनात विचारे मे ची एक, एक क्वीज एक जून ची एक जुलै ची ऑगस्ट ची सो दॅट पेपरच्या आधी ह्या शंभर शंभर न्यूज तर असतीलच आपले किवर्ड आणि ते क्वीज पण असेल की आपल्याला ह्या न्यूज किती रिटेन आहे कीवर्ड किती रिटेन झालेलं आहे म्हणजे एक रिकॉल आपलं इम्प्रूव्ह होईल तसं तर प्रॅक्टिस मॉकच्या क्वीज आपण देतोच आठवडाभर वाचून झालं की दोन प्रॅक्टिस मॉकच्या सोबत सोबत महिनाभर कम्प्लीट वाचून झालं तर मग ही एक क्वीज असेल पन्नास क्वेश्चनची छोटी कारण तुम्ही ऑलरेडी स्टडी ऐकू प्रॅक्टिस मॉकची क्वीज दिल्या असेल छोट्या छोट्या त्याच्यानंतर ह्या हंड्रेड न्यूज म्हणजे एकदम परफेक्ट तुमचं एक महिना होईल आणि साधारणतः ह्या व्हिडिओला तुम्हाला एक वीस मिनिटाची रेंज असणारे प्रत्येक या व्हिडिओची वीस वीस मिनिटात हे बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये कव्हर होऊन जातील सात नंबरची न्यूज फायनान्शियल सेक्टर साठी एकदम इम्पॉर्टंट ची न्यूज आली ना त्याला सरळ स्टार मार्क करायचं आणि इम्पॉर्टंट लिहायचं कारण आपण ज्या एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करतोय त्याची रेग्युलेटिंग बॉडी आहे भारताची आरबीआय आणि आर बी आय रिलेटेड काही न्यूज असेल तर ते आपल्या फायनान्शियल सेक्टरसाठी खूप इम्पॉर्टंट होऊन जाते आर बी आयने रिलीज केलाय आहे करन्सी आणि फायनान्सचं रिपोर्ट कार्बन प्राइझिंग सिस्टम रिलेटेड स्पेसिफिक कार्बन प्राइझिंग सिस्टम ह्या नावावरूनच लक्षात येते कुठेतरी कार्बन प्राइझिंग म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड ही न्यूज असणारे आर बी आय करन्सी फायनान्स रिपोर्ट आरबीआय करन्सी फायनान्स रिपोर्ट दोन हजार बावीस तेवीस हा झाला पहिला किवड दुसरा कीवर्ड काय रिलेटेड कार्बन प्राइसिंग सिस्टम आता ह्या रिपोर्टची थीम काय फोकस काय तिसरा मी कीवर्ड वापरणार बिल्डिंग अ ग्रीनर आणि क्लीनर इंडिया बघा आलं पुन्हा एन्व्हायरमेंट रिलेटेड बिल्डिंग ग्रीनर अँड क्लीनर इंडिया बस हे तीन कीवर्डवर ही पूर्ण न्यूज कवर होईल स्टार्ट काय केला आपण आय करन्सी फायनान्स रिपोर्ट दोन हजार बावीस तेवीस सेकंड कीवर्ड होता कार्बन प्राइसिंग सिस्टम थर्ड कीवर्ड होता बिल्डिंग ग्रीनर एंड क्लीनर इंडिया बस या तीन कीवर्ड ही न्यूज कवर कीवर्ड इंपॉर्टेंट है रिकॉल कर आठ नौ तीन न्यूज सर्वात इंपॉर्टेंट न्यूज एमसीक्यू माध्यमातून एक रोबोटिक असिस्टंट सिम काइन ने इमेरिट्स एयरलाइन ने शक्य तो अपने एयरपोर्ट चेकिंग खूब मोटा डिस्तो साधारणतः दोन दोन अडीच अडीच तास आधी आपण चेक इन करत असतो एअरपोर्टचं आपण तिकीट काढलं की तिथे पण लिहिलेलं असतं की दोन तास आधी चेक इन करा तुमच्या शेड्यूल डिपार्चर टायमाच्या आधी तर तो अनुभव जरा सोईस्कर स्ट्रीम लाईन करण्यासाठी एकदम फास्ट करण्यासाठी त्यांनी एक रोबोटिक असिस्टंट आणला कोणी आणला इमिरेट्स एअरलाईन तशा वेगवेगळ्या एअरलाईन्स आहे इंडिगो आहे भारतात आपण बरेच नाव बघतो एअर इंडिया ज्याला टाटा समूहाने आता मर्ज केलं अशा भरपूर एअरलाईन्स आहेत तर तशी एक इंटरनॅशनल एअरलाईन्स आहे इमिरेट्स एअरलाईन्स त्यांनी हा रोबोटिक असिस्टन्स काढलेला आहे आपण पहिलं कीवर्ड लिहिणार इंडिगो इमिरेट्स आणि ह्या कीवर्डला बॉस करणार रोबोटिक असिस्टंट चेक इन रोबोटिक असिस्टंट सारा एमिरेट्स एअरलाईनचा आणि कशासाठी काढला या कस्टमर चेक इन एक्सपिरियन्स स्ट्रीम लाईन करण्यासाठी तो एवढा काही इम्पॉर्टंट नाही कारण जनरली विचारत नाही आपल्याला फक्त दोन किवर्ड हिच्यात जास्त इम्पॉर्टंट आहे फर्स्ट रोबोटिक चेक इन केस असिस्टंट सारा एमिरेट्स एअरलाईनचा कारण जनरली हाच येईल एक तर याचं नाव विचारलं जाईल किंवा मग एअरलाईन्सचं नाव विचारलं जाईल की कोणी हा रोबोटिक असिस्टंट काढला तर एमिरेट्स एअरलाईन आणि सारा हे नाव दोघं इम्पॉर्टंट आहे याला चांगलं कीवर्ड करून ठेवा लक्षात ठेवायचं पुन्हा जी ट्वेंटीची एक न्यूज ह्यावेळेस पेपरमध्ये आपल्याला जी ट्वेंटीच्या भरपूर न्यूज बघायला मिळणार आता आपण बघू शकतो प्रत्येक शहराचं नूतनीकरण झालं प्रत्येक शहरामध्ये आता आपल्या शहरामध्ये बघा जी ट्वेंटीच्या निमित्ताने नी। बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात कारण जी ट्वेंटीची फंडिंग असेल शहराचा विकास शंभर शहराचा जनरली विकास झाला डिफरंट डिफरंट तर जी ट्वेंटीचे परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळणं हे एक इंटरनॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप मोठी अचिव्हमेंट आहे भारताची आणि त्याकरिता जी ट्वेंटीच्या न्यूज आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जास्त महत्त्वाचे आहे जी ट्वेंटी परिषद पंच्याहत्तर आझादी का महोत्सव हे तर प्रत्येक न्यूजमध्ये असणारच आता आता याच्यात कसं आहे आरबीआयचे रिलेटेड न्यूज आहे पुन्हा जी ट्वेंटीचं च मागे आपण कोणती बघितली नीती आयोग चे रिलेटेड बघितले यु एन डी पी आणि नीती आयोग जी ट्वेंटी रिलेटेड अभि हे आहे आर बी आणि बी आय एस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट आरबीआय अँड बी आय एस आरबीआय अँड बी आय एस पहिलं कीवर्ड जी ट्वेंटी टेक्स प्रिंट दोन हजार तेवीस सेकंड कीवर्ड जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी वगैरे हे तर सर्वांना माहिती इंडिया म्हणून याला काही अंडरलाईन करायची गरज नाही बाकी हिच्यात काय म्हटलेलं आहे त्यांनी आर बी आय आणि बी आय एसनी एक कंबाईन जॉईंटली लॉन्च जी ट्वेंटी टेक्स प्रिंट केलं त्याला फोर्थ ॲडिशन ऑफ ग्लोबल हॅकॅथॉन होता फोर्थ ॲडिशन ग्लोबल हॅकॅथॉन याला थोडंसं करू शकतात जनरली ॲडिशन विचारू शकतात की हे हॅकॅथॉन कोणतं ॲडिशन होतं पहिलं दुसरं तिसरं चौथं तर थोडं कन्फ्युजन होऊन जाईल हिच्यात आर बी आय आणि बी आय एस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट इनोव्हेशन हब आय एच म्हणजे बी आय एस आय एच प्लस आर बी आय हे पहिलं कीवर्ड असेल सेकंड असेल टेक्स प्रिंट दोन हजार तेवीस फोर्थ ॲडिशनची बस एवढी ही न्यूज आहे जास्त काही इम्पॉर्टंट नाही आर बी आरबीआयमेंट मास्टर डायरेक्शन नो युअर कस्टमर हे आपल्या सर्वांना माहिती आहे बँकिंगमध्ये बरंच तुम्ही आता बँकेच्या जॉबमध्ये मी पहिल्या जे ट्रेनिंग घेतली होती माझी जनरल बँकिंगची त्यात सर्वात आधी हेच कस्टमरचं असतं के वाय सी अपडेट करा आपण जे जे गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घेतो त्यासाठी पण अकाउंटला आधार आणि पॅन लिंक आहे का के वाय सी नो युअर कस्टमर आणि त्याचे बँकिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघाल कस्टमरचे आपण कॅटेगराईज करतो हाय रिस्क कस्टमर लो रिस्क कस्टमर मिडियम रिस्क कस्टमर ते आपण बँकिंग अवेअरनेसच्या व्हिडिओमध्ये बघू पण आता विषय निघाला तर एक छोटंसं सांगेल दोन वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये के करायची गरज कोणाला असते हाय रिस्क कस्टमरला आठ वर्षापर्यंत मिडियम आणि मॅक्झिमम कस्टमर असतात लो रिस्क कस्टमर ज्यामध्ये सॅलरी एम्प्लॉय सॅलराईड एम्प्लॉई वगैरे भरपूर जणांचा समावेश असतो त्यांना दहा वर्षातून एकदा करावं लागतं के वाय सी अपडेट तर त्या रिलेटेड ही न्यूज आहे बट तुम्ही एक्झामच्या हिशोबाने एवढं लक्षात ठेवा फक्त आर बी आय प्लस बी आय एस एच जी ट्वेंटी टेक्स्ट प्रिंट फोर्थ एडिशन जी ट्वेंटी बघा इथे पण ऑलरेडी कीवर्ड लिहिले जी ट्वेंटी बी आय एस आरबीआय फक्त याच्यात फोर्थ एडिशन फोर्थ एडिशन बस जी ट्वेंटी टेक फ्री बस हे चार कीवर्ड होते या न्यूज मध्ये नो युअर कस्टमर वगैरे हो नाही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल आता आपल्या जी के सिरीजच्या पहिल्या पार्टची शेवटची न्यूज फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर भारतामध्ये वेगवेगळे फॉरेन इन्व्हेस्टर येत असतात प्रत्येक देशात येतात तसं ज्या देशाचा फॉरेन इन्व्हेस्टमेंट जास्त तेवढी इकॉनॉमी स्ट्रॉंग होत जाते कारण फॉरेन इन्व्हेस्टर डॉलर्समध्ये इन्व्हेस्ट करतील तर आपला परकीय साठा आर बी आयचा तो इन्क्रीज होतो कारण सगळे फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे पैसे कोणाकडे येतात आयकडे जमा होतात मग ते करन्सी परकीय साठा ज्या देशाच्या करन्सीचा जास्त त्याचं जरा डॉलरच्या कंपेअर टू रेट जरा जास्त होत असतो थोडासा फायदा होत असतो मध्यंतरी भरपूर आपलं फॉरेन्स करन्सीचं कलेक्शन वाढलं होतं आयचं तर रेकॉर्ड ब्रेक झाला होता दोन हजार बावीसला बट आता एक थोडीशी निगेटिव्ह न्यूज एफ पी आयची ज्या कोणत्या कोणत्या फॉरेन इन्व्हेस्टरनी पोर्टफोले इन्व्हेस्टरनी कोणकोणत्या सेक्टरचं आपलं इन्व्हेस्टमेंट जरा कमी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे तीन नंबर आहे ज्यामध्ये फायनान्शियल दोन हजार तेवीसमध्ये एफ पी आयनी त्यांचं इन्व्हेस्टमेंट काढून घेतलं तर किती टक्के काढलं तर तो काढला एफपीआयने किती सत्तावीस एकोणतीस हजार करोड एकोणतीस हजार करोडचं एफ पी आय इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरचं काढून घेतला तर याच्यात कसं लिहिणार तुम्ही असं पहिले यफ पी आय विड्रॉल असं लिहा आणि त्याच्यानंतर असे तीन हेडिंग टाका फर्स्ट सेकंड आणि थर्ड थर्ड हेडिंग मध्ये लिहा आपलं बँकिंग आणि फायनान्स बँक अँड फायनान्स आणि ही अमाऊंट त्याच्या समोर एकोणतीस हजार सर्वात जास्त आयटी सेक्टरला फटका बसलेला आहे आय टी पहिले त्याचं इन्व्हेस्टमेंट किती काढून घेतलं त्यांनी एकावन्न हजार करोडचं इन्व्हेस्टमेंट काढून घेतलं त्याच्यानंतर सेकंड काढलेलं आहे ऑइल अँड नॅचरल गॅसमध्ये ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये आणि थर्ड आहे बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये तीन सेक्टरचे विथड्रॉल बऱ्या जास्त प्रमाणात एफ पी आयनी काढून घेतलेलं आपल्याला दिसतंय सोबत सोबत हे काढत असताना काही पॉझिटिव्ह न्यूज पण आहे बट काही अशा प्रायव्हेट बँक आहेत त्याच्यातली ओनरशिप एफ पी आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरनी वाढवलेली आहे त्यात एक नंबर बँक आहे येस बँक बावीस टक्के इन्क्रीज केली बावीस टक्के त्यांची पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज केली एफ पी आय येस बँकनी आणि सेकंड आय डी एफ सी फर्स्टमध्ये आणि थर्ड ॲक्सिस बँकमध्ये हा विड्रॉल खालीस खाली लिखुन गया एफ बी आई बुस्टेड आता हे विड्रॉल लिखा अपन आता बुस्टेड लिखुन गया बुस्टेड पैला लिहाय यस बैंक सेकेंड आई डी फर्स्ट उसके बाद में आएगा एक्सिस एक्सिस एस बैंक से कितनी ट्वेल्व आई फर्स्ट का सिक्स परसेंट ऍक्सिस बँकेचा दोन टक्के याच्यात एफ पी आय बुस्ट झाला याच्यामध्ये विथड्रॉल झाला पण हे न्यूज फार महत्त्वाचे आहे बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरसाठी तर ह्या होत्या दहा न्यूज एफ पी आयच्या वेगवेगळ्या इम्पॉर्टंट मेच्या दहा न्यूज आपण डिस्कस केलेल्या आहे सर्वात इम्पॉर्टंट आहे त्याचे कीवर्ड साधारणतः आय होप तुमचं एका पेजमध्ये हे लिहून झालेलं असेल काय लिहायचं ते आपण टिक केलेलं आहे अशाच प्रमाणाच्या न्यूजसाठी सेकंड पार्टमध्ये भेटूयात काही वेळानंतर मेच्या सेकंड पार्टसाठी सोबत सोबत ज्या आपले दहा पार्ट कंप्लीट होतील त्याच्यानंतर क्वीज एक आपल्या चॅनलवर येऊन जाईल आपल्या एस एस ए टेस्ट ॲप म्हणजे सर्वांसाठी असेल ती एस एस ए नॉन एस एस ए ती क्वीज तुम्ही नक्की अटेम्प्ट करा म्हणजे आपलं मेचं कम्प्लीट पण झालेलं असेल डेलीचं स्टडी आयक्यू किंवा जे काही प्लॅटफॉर्म तुम्ही वापरणार सोबत सोबत प्रॅक्टिस मॉक्सचे क्वीज दिले असेल त्याच्यानंतर ह्या इम्पॉर्टंट हंड्रेड न्यूज एकदम परफेक्ट जी के होईल साधारणतः वीस एक मिनिट लागेल आहे आणि हे तुम्ही ज्या नोट्स बनवणार त्या खूप चांगल्या बनवा हंड्रेड ह्या पी डी एफमधनं दहा न्यूज आहे फक्त ए फोर शीटमध्ये मी माझ्या प्रिपरेशनच्या ह्याच्यात भरपूर फायदा घेतला होता याचा फार कमी जिकेचं प्रिपरेशन मी ठेवलं होतं माझ्या प्रिपरेशनमध्ये कारण काय असतं जी के जितकं वाचलं ना तेवढं कमी आहे कारण त्याचं रिटेन्शन किती आहे त्याच्यावर जी केचे मार्क लक्षात राहतात त्याच्यावर जी केचे मार्क इम्पॉर्टंट असतात त्याच्यावर डिपेंड करतात की आपण जी केला किती स्कोअर करणार आणि आपले टार्गेट असतं फोर्टी पर्सेंट स्कोरचं तर हे मनात क्लिअर ठेवायचं फोर्टी पर्सेंट स्कोअर आपल्याला करायचं आहे जी केला कारण भरपूर मुलं असतील ते ह्या वर्षी सिंगल डिजिट स्कोअर कराल तर हे लक्षात ठेवा जी केमध्ये हरबडून जाऊ नका कारण काय असतं भरपूर सोर्स असतात बरेच आपण डिस्कशन करत राहतो जी केचं तर थोडंसं जी केचं प्रिपरेशन लिमिटेड ठेवूयात बट केलेलं प्रिपरेशन वारंवार रिपीट करूया तर भेटूयात मेच्या सेकंड पार्टमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक यू।, यू सो मच